लोक माझ्या पाठीशी. सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुजी प्रसिद्ध आहेत. ओट्यो हा शब्द महाराष्ट्राला काय आता नवीन नाही, मात्र राजकारण्यांना देखील नवीन वाटू शकतो. वर्ध्यातून कराळे गुरुजी आता लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, मात्र महाविकास आघाडी त्यांना तिकीट देणार का, या सगळ्या संदर्भामध्ये त्या चर्चा करण्यासाठी आज ते पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवारांची भेट घेण्यासाठी आले होते. आपण आता त्याच ठिकाणी आहोत. नक्की भेट झाली काय आणि काय काय चर्चा झाली? पवार साहेबांसोबत आता भेट झाली, चांगली पॉझिटिव्ह चर्चा झाली. पवार साहेबांना असं वाटते की एक उमदे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात यायला पाहिजे आणि एक राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक दुसरी फळी युवकांची तयार असायला पाहिजे. त्याच्यामुळे ही सीट दिली एक चांगला मेसेज महाराष्ट्रभर जाऊ शकते आणि एक सामान्य मुलाला सीट दिली त्याच्यामुळे प्रचंड महाराष्ट्रभर त्याचा कुठंतरी चेंज बदल घडलेला दिसू शकते. फक्त त्यांनी लोकसभा इलेक्शन 2024 वर्धा मतदारसंघाचा आराखड्याबाबत चर्चा केली आणि माझ्या बाजूनं पॉझिटिव्ह दिसली. त्याच्यामुळे मी लाईनाचं मोठं पवारसाहेबांचं राजकारण पाहून झालो आहे. फुले शाहू आंबेडकर विचारधारा मी लोकांना सांगत असतो माझ्या भाषणातून आणि त्याच्या विरोधात ज्याच्या शेतकऱ्यावर गोरगरिबावर आणि बेरोजगारावर अन्याय झाला तो बोलत असतो. तर त्याच्यामुळे कदाचित आता एक पॉझिटिव्ह वातावरण, जसं माझं नाव मतदारसंघात गेलं ठीक आहे वर्धा लोकसभेच्या, तर तसं लोकांचे मला प्रचंड फोन मेसेजेस सुरू झाले. लोक म्हणून राहिले का सर माझं एक मत तर राहीनच पण मी 100 मतं आणून टाकीन. तर हे एक लोकांनी जर लोकांनी ही निवडणूक डोक्यावर घेऊ शकते आणि एक तगडं आव्हान बी जे पीला महाविकास आघाडीतर्फे जर मला दावेदारी मिळाली तर एक वर्धा मतदारसंघात एक विजयी कॅन्डिडेट म्हणून माझ्याकडं महाविकास आघाडी आणि पवारसाहेब विशेषतः जयंत पाटील साहेब पाहू शकते. त्यांचा आशीर्वाद राहिला तर मला नक्कीच ही सीट मिळेल. म्हणजे वर्ध्यामध्ये जे तडस जे आहे ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत, म्हणजे गुरुजी विरुद्ध पहिलवान असं काही होईल का, किंवा गुरुजी विरुद्ध वस्तात ही वर्धा लोकसभेची निवडणूक पाहायला मिळेल का? हो, जर पक्षानं सीट दिली आणि पक्षश्रेष्ठीनं जो निर्णय घेतला तो मला मान्य राहील, काय घेईल ते. पण मला सीट दिली तर एक चांगली तगडी फाईट होऊ शकते आणि एक चांगला मेसेज राष्ट्रवादीकडून या महाराष्ट्रात जाऊ शकते का एका युवकाला चान्स दिला जो सर्वसाधारण कुटुंबातून आलेला आहे. समजा तिकिटाबाबत काही झालं तर तुम्ही अपक्ष लढणार का? तुमच्या कारण विधान परिषद तुम्हाला अनुभव देखील आहे, त्या सगळ्या तुम्ही आता कसं बघता? अपक्ष म्हणून नाही सध्या तरी मी ठरवलेलं नाही, पण सध्या जे सत्तेत असणारं सरकार आहे हे लोकांच्या हिताचं शेतकऱ्याच्या हिताचं अजिबात नाही. तुम्ही पहा मागं शेतकऱ्याचं वर्षभर आंदोलन झालं, इतकं मगरूट सरकार कसं असू शकते आणि 700 लोकांचे जीव गेले हो. आताही सरकार शेतकरी आंदोलन हमीभावासाठी करून राहिलं तर त्याच्या रबराच्या गोळ्या छर्रे ठीक आहे पाण्याचा मारा, पाकिस्तानच्या बॉर्डरवर बॅरिकेटिंग नाही एवढी बॅरिकेटिंग त्यांनी लावून टाकली. खरंच हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे का? मला असा प्रश्न येते. गोरगरिबाच्या अग्निवीरसारखी बयाड योजना आणून टाकली जाईन ठीक आहे का, 4 वर्ष नोकरी करणं त्याला लाथ्यापुरा लात मारून हाकलून टाकन, तर असे अनेक मुद्दे आहे का जे गोरगरिबाच्या हिताचे सरकार घेत नाही. म्हणून एक संवैधानिक सरकार सत्तेत आलं पाहिजे. म्हणून मी महाविकास आघाडीला माझा नेहमीच पाठिंबा आहे आणि याच्यानंतरही पाठिंबा राहील ठीक आहे. फक्त पक्षातल्या लोकांनी स्थानिक राजकारण विसरून एक तगडा फाईट देणारा उमेदवार प्रत्येक पक्षांनी द्यावा एवढीच अपेक्षा मी करतो. म्हणजे तुम्हाला जर उमेदवारी मिळेल तुमचा विजय निश्चित आहे का, त्याच्यावर तुम्ही ठाम आहात? हो 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 बिलकुल 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 मला असं वाटते आणि लोकांची ठीक आहे सगळेच लोकांशी पाठीशी आहे, लोक माझ्या पाठीशी आहे.